होळीची धुळवड म्हटलं की विविध रंगाच्या छटा आणि असंख्य रंगांनी माकसलेला चेहरा आपल्या समोर अशीच कल्पना येते. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील बोरी शहरात गदाजी या गावाजवळ रक्ताची होळी खेळली जाते. होळीची धुळवड म्हटलं की विविध रंग छटा आणि असंख्य रंगांनी माखून गेलेले चेहरे अशीच कल्पना आपल्या डोळ्यासमोर येते. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यामध्ये बोरी गदाची एक असं गाव आहे ज्या ठिकाणी रक्ताची होळी खेळली जाते. मागील 50 वर्षापासून या गावात ही परंपरा चालू आहे. होळीच्या दिवशी या गावात तुफान दगडफेक होते. ही दगडफेक आकसापोटी किंवा भांडणातून नव्हे तर परंपरेचा एक भाग म्हणून केली जाते. होळीच्या दिवशी गावात गदाजी महाराज यांची भव्य यात्रा भरते. यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यात्रेत आलेले भाविक एकमेकांवर तुफान दगडफेक करतात. ही दगडफेक श्रद्धेचा भाग म्हणून पाळला जाते. विशेष बाब अशी की एकमेकांचे रक्त निघेपर्यंत ही दगडफेक सुरूच असते. होळीच्या दिवशी सकाळी गावकरी निघून प्रतिकात्मक शवयात्रा काढतात. त्यानंतर संस्था प्रांगणात जाऊन अंघोळ आणि पूजाविधी आटोपतात. त्यानंतर 2-3 भाविक जवळील एका टेकडीवर जाऊन दगडाचा मारा सुरू करतात आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून गावकरी दगडफेक सुरू करतात. ही दगडफेक तोपर्यंत सुरू असते जोपर्यंत तिथे उपस्थित भाविक रक्तभंबाळ होत नाहीत. प्रशासकीय पातळीवरून ही परंपरा बंद करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने मात्र गावकऱ्यांचा विश्वास या परंपरेवर कायम राहील आणि रक्तरंजित होळी खेळणे मात्र अजूनही सुरू आहेच. घोड्यावर बसून आले तेव्हा एक मुलगा मृत अवस्थेत पडलेला होता. त्या मुलाला गदाजी महाराजांनी हात लावला तर ते मुलगा जिवंत झाला. तेव्हा कुठे गदाजी महाराज गावातल्या लोकांना चमत्कार कळला. तेव्हापासून ते गदाजी महाराज धुनिवंदनच्या दिवशी गदाजी महाराजांची यात्रा भरते. आणि गदाजी महाराजांची ते बोरीला देवस्थान आहे आणि हा कार्यक्रम रोज मार्च महिन्यामध्ये असा पार पडतो. आणि गदाजी महाराज हा गोटा नेमका एका व्यक्तीला लागतो आणि काही माणसांनी असं म्हणत होती का गोटमार वादा करायची, पण ते काही केलं नाही. कारण खूप वर्ष असं झालं की गोटमार न खेळल्यामुळे घरावर गोटे पडले. म्हणून एक हा कार्यक्रम हर दरवर्षी किंवा हर याच्यामध्ये साजरा केला जातो. तर नाही केला तर ते बरोबर गदाजी महाराज करतात. आणि गोटमार झाले की बरोबर गोटा नेते आणि बरोबर गावामधून मळ वगैरे निघते. आणि हा इतिहास आहे. गोटे मारून बेहोश केले होते. तेव्हा सर्व लोकांनी त्यांना विनंती केली की तुम्ही या मुलांना जिवंत करा. तेव्हा गदाजी महाराज यांनी त्यांना गोटे मारून जिवंत केले आणि अशा प्रकारे संपूर्ण गावामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. आणि त्या दिवसापासून श्री संत गदाजी महाराज यांच्या कृपेने आमच्या गावामध्ये भव्य अशा कुटमारीचे आयोजन केले जाते. मी गेल्या 8 वर्षापासून बोडकर या नात्याने कुटमारीचा खेळ खेळत असतो. मला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही. सर्व भावी भक्त इथे संपूर्ण कृपेने या भव्य दिव्य अशा कुटमारीचा आस्वाद घेतात. संपूर्ण गदाजी महाराजांची कृपा आमच्या गावावर आहे. बोडकर म्हणून आम्ही जेव्हा खेळत असताना आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भीती नसतात. आम्ही संपूर्ण श्रद्धेने इथे गुटमारीचा हा खेळ खेळत असतो. यामागे कुठल्याही प्रकारची गुटकऱ्यांना इजा होत नाही.